नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण अभियोग्यता हो चाचणी क्रमांक दोन साठी संदर्भ पुस्तके कोणती वापरायचेत आणि आपला अभ्यास कसा करायला हवा जेणेकरून येत्या स्पर्धा परीक्षेमध्ये अभियोग्यता हो चाचणी तर आहेच त्याचबरोबर इतरही कुठली स्पर्धा परीक्षा तुम्ही देत असाल तर त्यामध्ये तुमचा अभ्यास हा अधिक प्रभावी आणि तुमच्या संकल्पना ह्या अधिक स्पष्ट कशा होऊ शकतील याबद्दल माहिती घेऊया चला तर मग सुरुवातीला आपण संदर्भ पुस्तके यांच्या संदर्भात माहिती जाणून घेऊया कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करिता आपल्याला त्या त्यात आपण जी संदर्भ पुस्तके वापना वापरणार आहोत ती योग्य असणं अत्यंत गरजेचं आहे जर आपली संदर्भ पुस्तके व्यवस्थित असतील तर आपला जो काही अभ्यास असेल किंवा ज्या काही संकल्पना असतील त्या अगदीच स्पष्ट स्वरूपात असणाऱ्या आहेत त्यामुळे सगळ्यात अगोदर जेव्हा अभियोग्यता चाचणीची तयारी म्हटलं की मराठी व्याकरणाचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे त्याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारलेले असतात यासाठी आपण या बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक रेफर करू शकता काळेसरांचं पुस्तकसुद्धा रेफर करू शकता त्यानंतर इंग्रजी व्याकरणासाठी सुद्धा आपण बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक रेफर करू शकता आणि त्यांचे व्हिडिओज पण आहेत यूट्यूबवर ते पण तुम्ही पाहू शकता त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तासाठी आपण सतीश वशे सरांचा पुस्तक आहेत अंकगणितासाठी सेपरेट पुस्तक आहे बुद्धिमत्तासाठी सुद्धा त्यांचं पुस्तक आहे तर त्यातून बऱ्याच ट्रिक्स अँड टेक्निक्स आहेत ज्या की अभियोग्यता चाचणीसाठी तर उपयुक्त आहेतच पण इतरही स्पर्धा परीक्षा ज्या की तुम्ही सरळ सेवा पदभरतीसाठी तयारी करीत असाल त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त अशी माहिती त्यांच्या पुस्तकामधून आपल्याला मिळते सामान्य ज्ञानासाठी आपण एकनाथ पाटील यांचा ठोकळा वापरा ज्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या क्लिअर आहेत त्याचबरोबर अभियोग्यताच असण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त अशी माहिती सुद्धा आपल्याला त्यामधून मिळणारे आहे त्याचबरोबर शालेय पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे जे विद्यार्थी मित्र ई टी, टीची तयारी करत असतील किंवा सी टेट एक्झामचे प्रिपरेशन करत असतील हो चाचणीची तयारी करत असेल त्यांना आपल्या शालेय संकल्पना ह्या सुरुवातीला स्पष्ट असणं गरजेचं असतं आणि त्यासाठी पाचवी ते दहावीचे जे पाठ्यपुस्तकं आहेत त्यामधील महत्त्वाचं जर पाहायला गेलं तर विज्ञान आणि गणिताच्या काही संकल्पना पण पन गणितामध्ये सुद्धा अंकगणित हा प्रश्न आपल्याला विचारलेले असतात त्यामुळे बुद्धिमत्ता वगैरे त्याचे प्रश्न आपल्याला डिटेलमध्ये सॉरी बुद्धिमत्ता आहे परंतु भूमितीचे प्रश्न आपल्याला डिटेलमध्ये नसतात आणि जर तुम्हाला तयारी करायची असेल तर तुम्ही करू शकता टी म्हणजे भु, सहावी ते आठवी या पदाकरिता टीईटीची तुम्ही तयारी करीत असाल तर भू भूमिती वगैरे आणि बीजगणित त्याचे प्रश्न असतात बाकी इकडे तुम्हाला प्रश्न यावर नसतात त्यामुळे मग तो टॉपिक जर थोडासा तुम्ही बाजूला ठेवला तरी चालतात आणि महत्त्वाचं चा म्हणजे इतिहास भूगोल आणि राज्यशास्त्र या संकल्पना आपल्या क्लिअर असणं गरजेचं आहे पाचवी ते दहावीचा अभ्यासक्रम जरी तुम्ही व्यवस्थित केला तरी तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने मार्क्स हे संपादन तुम्ही करू शकत आहात तर आता अभ्यासाची सुरुवात कशी करायची तर अग अगदीच सुरुवातीला आपण अभ्यास करताना मराठी व्याकरणाची एक एक संकल्पना आपण पूर्ण स्पष्ट करून घेणं गरजेचं कर आहे त्यामध्ये संधी आलं संधी विसर्ग संधी वगैरे शब्दांच्या जाती यांचा तुम्ही अभ्यास करा त्यातील महत्त्वाचे मुद्दे थोडेसे समजून घ्या आणि मग त्याचा वापर आपण जेव्हा प्रश्न सोडवताना कसा करायचा पर्यायातून उत्तरे कशी शोधायची तर यासाठी अभ्यास करायचा त्यानंतर इंग्रजी व्याकरणासाठी सुद्धा बरेचसे टॉपिक आपले आहेत जसे की डिग्री ऑफ कंपेरिजन असेल डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच आहे चेंज द वॉइस आहे पार्ट्स ऑफ स्पीच आहे तर यांचा मॉडेल ऑक्झिलरीज आहेत यूज करणं त्याचा सेंटेन्समध्ये किंवा चूज द करेक्ट ग्रॅमॅटिकली स्पेल्ट वर्ड असं पण असतो किंवा सॉरी चूज द करेक्ट ग्रॅमॅटिकली सेंटेन्स आणि किंवा स्पेल्ट वर्ड मग वर्ड जो आहे तो करेक्टली आहे का मग हे आपल्याला तर हे समजण्यासाठी आपल्याला वाचन व्यवस्थित करत राहणं त्याचा सराव करत राहणं गरजेचं आहे अंकगणित आणि बुद्धिमत्तेसाठी सुद्धा आपल्याला बरेचसे प्रश्न येतात मग त्याच्यामध्ये काही काही प्रश्न आपल्याला कंचे बेवर आहेत त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे सामान्य ज्ञानासाठी आपण एकनाथ पाटलांची जो ठोकळा आहे तो पण रीडिंग म्हणजे फक्त रीडिंग नाही तर तो थोडंसं वाचणं त्याच्यावरचे प्रश्न सोडवणं कुठले प्रश्न चुकलेत ते पाहणं आणि त्याचा सराव करणं यासाठी सातत्य चिकाटी आणि आपल्याला एक दृष्टिकोन विकसित करायचा आहे की या हा अभ्यास फक्त या परीक्षेपुरता नाही तर हा आपला बेस आहे आणि आपला बेस पक्का असेल तर मग आपली इमारत पण पक्की असणार असा म्हणूनच अभ्यास करावा लागणार आहे तर या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये नोंदवा किंवा तुम्हाला कुठला पॉईंटवर व्हिडिओ अगोदर हवा आहे तो पण कमेंटवर नोंदवा जेणेकरून आपल्याला तुम्हाला उपयुक्त असलेला मुद्द्यावर अगोदर व्हिडिओ देता येईल धन्यवाद